एका बाजूला क्रायोगॅस, दुसऱ्या बाजूला नेरोलॅक. क्रायोगॅस संघाचे कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. 3 षटकांचा सामना असेल. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. सिद्धांत आणि संदीप सलामीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. बाळू आंब्रे अजिंक्य आंब्रे आपण पाहतोय. पहिल्या सामन्यात काय षटक टाकलं होतं अजिंक्यने. अजिंक्यपद पटकावून दिलं होतं आपल्या संघाला नावाप्रमाणे. एका धावेचं षटक टाकलं होतं, एका फलंदाजाला बाद केलं होतं. जबरदस्त गोलंदाजी केली होती सिद्धांत. आणि इथं पण पाहिलं तर त्याच्यासोबत असणार आहे संदीप अशी जोडी. 3 षटकांचा सामना. पॉवरप्लेचं पहिलं षटक असेल. 3 फ्रेश गोलंदाज वापरले जातील याची देखील नोंद घ्या. चला जास्त वेळ घेऊ नका. अजिंक्य पहिला चेंडू राईट मोहर्द विकेटचा मारा आहे. आकुट टप्प्यात चेंडू आहे. शॉर्ट मिड विकेटच्या पट्टा सतीश भाऊ आंब्रे चेंडूवरती येत आहेत. डॉट चेंडूने या देखील षटकाची सुरुवात केली जाते अजिंक्यच्या माध्यमातून. मागच्या सामन्यात काय षटक हाताळलं होतं, एका धावीचं षटक टाकणारा तोच अजिंक्य. गोलंदाजी मार्कवर सज्ज वेगवान गोलंदाज आहे. इथं मात्र चांगला फटका आहे. थोडंसं फंबल होताना पाहतोय, थोडंसं मिसफील्ड होताना पाहतोय. त्याचं रूपांतर मात्र होते 2 धावांमध्ये. सिद्धांतांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला दुहेरीचा फटका आहे. धावसंख्या होते 2 षटक क्रमांक पहिलं. 3 षटकांचा सामना आहे. मागच्या सामन्यात 25 धावांचा पाठलाग करताना 3 षटकांच्या सामन्यात धावा डिफेंड केल्या होत्या. नो डाऊट आपण पाहिलं तर SI ग्रुप या संघाने, म्हणजे तुम्ही जर 85 पर्यंत मजल मारली तर नेरोलॅक संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. अकुट टप्प्यात चेंडू होता, सुरेख फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल येतोय. सी मा रे का पार आर पार. सिद्धांत त्याच्या बॅट मधून येतोय. रोटरी क्लब महत्वाच्या क्षणी सुरेख चौकार. अर्थात पुन्हा एकदा सिद्धांत सज्ज होतो. राईट मोहर्द विकेटचा मारा. हो इथं मात्र फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातोय सीमा रेखा पार. 1 बाउन्स. पुन्हा एकदा येतोय रोटरी क्लब बॅक टू बॅक. सिद्धांतच्या बॅट मधून सुरेख अप्रतिम कणकणीत चौकार. मागच्या सामन्यात एका धावेचं षटक टाकलं होतं, परंतु इथे आखूड टप्प्याची गोलंदाजी आहे. सिद्धांत एक आक्रमक फलंदाज आहे, पुरेपूर फायदा घेतला जातोय. इथं मात्र भन्नाट पेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता. 55 हा तुमच्या दिशेने फैलावले जाते सांगतात. यस इट इज वाईट. धावसंख्या फलकावरती लागते. 1-1-11-11 बिनबाद 11 षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय. चांगली सुरुवात नेरोलॅक कंपनीसाठी. अजिंक्य थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. शॉर्ट पिच गोलंदाजी पाहतोय. हा मात्र चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला होता, परंतु स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला रोखलं जात आहे. डॉट चेंडू येताना देखील आपण पाहतोय. अजिंक्य पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. चेंडू जातोय सीमा रेखा पार. ह्या षटकातील येतोय 3रा अप्रतिम रोटरी क्लब सुरेख अप्रतिम चौकार.
बॉलर्स नेम सचिन आमरे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. अर्थातच एक सिनियर गोलंदाज आहेत. पहिल्या षटकात ज्याच्यावरती फार मोठा भरोसा होता त्या षटकात आक्रमण केले जाते. तब्बल मित्रांनो 15 धावा कुठल्या जातात त्याच्यात सिद्धांतचे चारी बाजूला केलेली फटके बाजी आपण पाहिली. मिडविकेट असेल, कवर असेल, एक्स्ट्रा कवरच्या पट्ट्यात एक सुरेख फटका आपण पाहिला होता. आणि हे मोठं षटक आपण पाहतोय 15 धावांचं पहिल्या षटकात. इथे मात्र स्ट्राईकवर असणारा आहे नवीन बॅटर संदीप आणि सिद्धांत अशी जोडी मैदानाच्या मध्यभागी आपण पाहतोय. लवकर सामना खेळवायचा आहे. अजून 3 सामने खेळायचे बाकी आहेत. पुढचे सामने जर तुम्हाला 4 षटकांचे खेळायचे असेल तर सहकार्य करा. हा देखील सुरेख फटका कट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे. इथे मात्र थोडीशी चुकी होताना पाहतो क्षेत्ररक्षकाकडून. त्याचे रूपांतर मात्र 2 धावांमध्ये होते. धावसंख्या 2 वाढते. संघाची स्थिती 17 धावा. संदीपच्या बॅटमधून आलेला हा पहिला फटका होता. आखूट टप्प्याचा चेंडू होता. वेटेन वॉचवाला फटका होता. पुन्हा एकदा सचिन आमरे. हो इथे मात्र सुंदर गोलंदाजी आहे. जे युवा गोलंदाज अजिंक्यला जमलं नाही ते करून दाखवलं जाते. सिनियर खेळाडू अर्थातच सचिन आमरे यांच्या माध्यमातून हा अत्यंत प्रभावी चेंडू होता. भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. संदीपला कळायच्या चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसावला जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय सचिन. हो इथं मात्र सुरेख फटका आहे. चेंडू जातोय अर्थातच बॅक टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला क्रिकेटच्या पटलावरती म्हणतात. इथे मात्र संदीपच्या बॅटमधून आलेला आणखीन एक सुरेख ब्रँडेड अर्थात रोटरी क्लब सौकार डीजे. एकवीस धावा फलकावरती लागतायत. हो इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु इथे चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या आणखीन एक ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 22 धावा. यानंतर मध्यंतराला नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रिव्ही ऑर्गॅनिक विरुद्ध आयस SI ग्रुप दोन्ही संघाचे कर्णधार. आपण आज सामन्याचे 3 षटके संपता क्षणी आपण नाणेफेकीसाठी या. क्वार्टर फायनलचा सामना असेल. प्रिव्ही ऑर्गॅनिक विरुद्ध SI ग्रुप दोन्ही संघाचे कर्णधार. आपण तयार राहा नाणेफेकीसाठी. इथे मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केले जात आहेत. धावसंख्या 2 वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर 24 धावा षटक क्रमांक अर्थातच डावातील हे दुसरं षटक आहे. पहिल्या षटकात धावा येताना आपण पाहिले होते 15. या षटकात आतापर्यंत 9 धावा दिल्यात सचिन आमरेंच्या या षटकात. शेवटचा चेंडू शिल्लक असणार डावातील. पाहूया पुढचा चेंडू राईट मोहर्द विकेटचा मारा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु चेंडू पडतोय नो मॅन्स लँडमध्ये जिथे रोखला जातोय. तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केले जात आहेत. इथे 2 षटकांचा खेळ मात्र संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 26 धावा. 13 सरासरी अत्यंत सुरेख सरासरी आपण पाहतोय. नेरुलाची सलामीची जोडी आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर संदीप, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सिद्धांत. ज्या प्रकारचा स्टार्ट दिला आपल्या संघासाठी, ज्या प्रकारची सुरुवात केली 26 विदाउट लॉस एंड ऑफ सेकंड ओव्हर 3 षटकांचा सामना आहे. पाहूया तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कोण सज्ज होतो आहे. नो डाऊट सचिन साळके हे प्रमुख गोलंदाज आहेत या संघातील. 3 षटकांच्या या सामन्यामध्ये सचिन साळके पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करणार. कारण पहिल्या सामन्यात सचिन साळके यांनी सुरेख गोलंदाजी केली होती. अत्यंत महत्वाचं आणि निर्णायक षटक असेल. कारण ऑलरेडी 26 धावा ह्या 2 षटकांमध्ये आल्यात. मोठी षटकं आपण पाहिलेत. पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 11. सचिन चाळके इथं मात्र क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या फलकावरती लागते 28 धावा. पाहतोय इथं मात्र पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र कोणत्या प्रकारची चूक होत नाहीये. सुंदर जेल टिपला जातोय. डॅट शुड बी टेकन. विकेट गिरता हवा. यस आपण पाहिलं तर फिरसे एक ऋषिका मधुर
इथे आपण पाहिलं तर स्ट्राईकवर नवीन फलंदाज अष्टपैलू खेळाडू नेरुल्या कंपनीचा अभि शिंदेला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर संदीप आणि आपण पाहिलं तर बाद झालेला फलंदाज सिद्धांत यांच्या माध्यमातून सलामीच्या विकेटसाठी 28 धावांची एक चांगली पार्टनरशिप होताना आपण पाहिली होती. तिला ब्रेक मात्र दिलाय अर्थात सिनियर गोलंदाज सचिन साळके यांच्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, सुरेख फटका लॉंगांच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर अजिंक्य चेंडूवरती येतो आहे. तोपर्यंत चांगलं क्षेत्रक्षण आहे, चांगली फेक, एक धाव मात्र मिळते. धावसंख्या एकने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 29 धावा फलकावरती लगावले जातात. डावातील शेवटचे षटक आहे, शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. ओ संदीपच्या बॅटमधून निघालेला फटका आहे, एक धाव मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी ट्राय केली जाते, परंतु ओ हो इथे जर का सचिन साळके यांच्या हातात चेंडू रोखला गेला असता तर कदाचित अभिला परतावं लागलं असतं, परंतु तसं घडत नाही आहे. 2 धावा मात्र मिळते, धावसंख्या 2 वाढते. स्थिती पण पाहिलं तर 31 31 धावा फलकावरती लागतात. शेवटचे 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. बॅटे मोर द विकेट समारा इथे आपण पाहिलं तर आणखीन एक डाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 32 धावा फलकावरती लावले जात आहेत. अर्थात डावातील अत्यंत सुंदर गोलंदाजी केली आहे. सचिन साळके यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेले 12 वर्ष ते 14 वर्ष क्रिकेटच्या पटलावरती अतिशय चांगली कामगिरी आपण त्यांची पाहत असतो लोट्याच्या माध्यमातून. इथं मात्र डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू जातोय सीमारेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क, रोटरी क्लब, बिग बिग जबरदस्त षटकार. तील 13 सरासरीने 39 धावा.
सलामीची जोडी मैदानात येऊ दे प्लीज. क्रायो गॅस सलामीची जोडी पाठवा. डीजे मधुर संगीत प्लीज. एकोणचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतो. स्ट्राईकला सचिन साळके, नॉन स्ट्राईकला अजिंक्य आमरे अशी जोडी आपण मैदानाच्या मध्यभागी पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सलामीचं षटक हाताळण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण पाहिलं तर आकाश आमरे आवाशीशी बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहिलं तर एक मोठं टार्गेट सेट केलं आहे. हा देखील क्वार्टर फायनलचा सामना असून नेरोलॅक संघासाठी आणि प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच आपण पाहिलं तर क्रायो गॅससाठी देखील अत्यंत महत्त्वाची लढत आहे. या सामन्यात जर आपण जिंकलात तर आपलं सेमीचं तिकीट कन्फर्म करणार ही लढत असेल. त्यानंतर पुढची क्वार्टर फायनल आपल्यासमोर दाखल येते. एस आय ग्रुपने नाणेफेक जिंकून प्रिव्ही ऑर्गॅनिक संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे. चला लवकर चालू करा. एकोणचाळीस धावांचं टार्गेट असणार आहे. सचिन ओ इनसाइड डिज बॅटचिकट घेऊन चेंडू जातो आहे डिक्लेअर झोनमध्ये जिथे मी इथे एक धाव. आकाश एक उंच पुरा गोलंदाज आहे. क्रिकेटच्या पटलावरती जिथे जिथे मोठ्या टुर्नामेंट होताना आपण पाहतो या संघातील प्रमुख गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेताना लाईन अँड लेन देखील सुरेख आहे. निर्लेख संघाकडे चार चार चांगले गोलंदाज आहेत मित्रांनो. व्यासपीठाच्या मागे काही गाड्या अडकल्यात त्या मोकळ्या करायच्या आहेत प्लीज. अमर शिर्के प्लीज. आकाश चपुरता चेंडू इथे मात्र जबरदस्त फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होते सीमा रेषेचा वेध घेताना चेंडू जातोय सीमा रेखा पार आर पार. यस सचिनच्या बॅट मधून येतोय रोटरी क्लब आर पार सुरेख महत्वाची श्रेणी चौकार डीज. आहे प्रति षटकामागे करावे लागतील 15.50 च्या सरासरीने
धावा करावे लागेल, आक्रमण करावं लागेल। गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं आणखीन एक दर्जेदार गोलंदाज चिपळूणशी बिलॉंग करणारा हेमंत कदम क्रिकेटच्या पटलावरती ज्याच्याकडे सर्वात जास्त अनुभव असेल तर कोण? हेमंत कदम गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी। जो जिंकेल तो सेमी फायनलमध्ये पोचेल। पाहूया कशा प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते, कारण मित्र म्हणेन 75% नेरुलॅक, 25% हो इथे। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अजिंक्यच्या बॅटमधून निघालेला फटका पुन्हा हवेत आहे। गौरवने सुरेख झेल टिपलाय, आणखीन एक धक्का, आणखीन एक ब्रेक थ्रू, फलंदाज बाद, यस डीजे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केलं जातं, पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजे बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद केला जातो हेमंत कदम यांच्या माध्यमातून। हेमंत कदम यांच्याबद्दल मी वर्णन केलं होतं, गोलंदाजी आणि फलंदाजीमधील एक दर्जेदार खेळाडू आहेत, कित्येक वर्ष मोठा अनुभव क्रिकेटचा देखील आहे। इथं आपण पाहिलं तर हॅट्रिक ऑन आहे, आतापर्यंत या स्पर्धेत हॅट्रिक कुणी केली नाही आहे। नवीन फलंदाज आपण पाहिलं तर ऋषभ डावखुरा फलंदाज असेल, आणि थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये देखील बदल केलं जातो आहे, कारण एक्स्ट्रा कवरचा खेळाडू त्याला सर्कलच्या आत घेतलं जाते, त्यानंतर सर्कलच्या आतमध्ये असणारा लॉंगॉनचा खेळाडू त्याला डीप लॉंगॉनच्या पट्ट्यात घेतलं जाते। सर्कलमध्ये मिडविकेटच्या पट्ट्यात आपण पाहतो नानू मोरे, त्यानंतर डीप मिडॉनच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर अर्थातच एक क्षेत्ररक्षक आहे। डीप एक्स्ट्रा कवरच्या पट्ट्यात एक खेळाडू सर्कलच्या आत, तर मिडॉपच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे गौरवला आपण पाहतोय पुन्हा एकदा कवरच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षण करताना। हो हो काय सुंदर गोलंदाजी आपण पाहतो। हेमंत कदम आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 2 पर्यंत त्यांना बाद केले, हॅट्रिकची सुवर्ण संधी होती परंतु जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय, अद्याप 31 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू होता, पाहूया झेल होतं का, आणखीन एक सुंदर झेल टिपला जातोय, तिसरा विकेट हेमंतच्या खात्यामध्ये जाताना पाहतोय, सुंदर गोलंदाजी आहे। डीजे कॅरी ऑन।
इथे आपण पाहिलं तर आणखीन एक फलंदाज बाद होतोय, तंबूत परततोय, एकामागून एक फलंदाज बाद ठराविक अंतराने होताना आपण पाहतोय. त्याचं कारण म्हणजे नेरुल्या कंपनाची सुंदर गोलंदाजी. हेमनने एका षटकात 3 फलंदाजांना बाद केलं होतं, धाव दिली होती केवळ 1. शेवटचा जर का विकेट शेवटचा जर का झेल टिपला असता तर त्या षटकातील तो 4th विकेट झाला असता. सुंदर षटक आपण पाहतोय. गौरवकडे देखील क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. क्रिकेटच्या पटलावरती आवाशी संघातून कित्येक वर्ष खेळताना आपण पाहतोय, चांगली कामगिरी करताना आपण पाहतो गौरवला. राईट हॅम मोर्द विकेटचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा वेगाने टाकलेला चेंडू होता. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू असेल. यानंतर विनंती असणार आहे SI ग्रुप, आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथे मात्र स्वैर चेंडू आहे. राईट मुहूर्त विकेट. आणि अशा प्रकारे हा सामना नेरुलक संघाने जिंकला आहे आणि सेमीफायनलमध्ये जाणारा आजच्या ह्या सत्रातील हा पहिला संघ. वेल डन, अभिनंदन नेरुलॅक. तदनंतर स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सतीशभाऊ अंबरे यांचा क्रायोगॅस संघाला मी त्यांचे आभार मानतो, कारण आपण या स्पर्धेमध्ये